त्या गाडी महाराज पूल इथपर्यंतच्या रस्त्याचं आहे काम करण्यात येणार आहे. महानगरपालिकेच्या वतीने हे काम करण्यात येणार आहे. प्रामुख्याने पावसाळ्यामध्ये ज्यादा पाऊस झाल्यानंतर येथील दही पूल परिसरातील मेन रोड या परिसरातील अनेक दुकाने पाण्याखाली जातात. हा इथला कायमस्वरूपी प्रश्न आहे. याच्यावर उपाय करण्यासाठी स्मार्ट सिटी अंतर्गत या कामाचे खोदकाम करून येथे मोठे पाईपलाईन टाकण्यात येणार आहे, जेणेकरून येथून पाण्याचा फ्लो निघून जाईल आणि हे काम नंतर परत इथे आंबरीकरण किंवा काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे. परंतु या भागातील अरुंद रस्ते, मुख्य बाजारपेठ आणि अगदीच गडबडीचा हा भाग आहे, यामुळं या कामाला किंवा यापूर्वीचा CBS ते स्तंभ या स्मार्ट सिटी रोडच्या कामाचा अनुभव पाहता अनेक वर्ष हे काम चाललं, व्यापारी वैतकून गेलेले होते. या पार्श्वभूमीवर येथे काम होऊ नये, अगर ते चालू झाल्यास या ठिकाणी फार मोठ्या समस्येला तोंड द्यावं लागेल म्हणून स्थानिक नागरिकांनी याला विरोध केलेला आहे. तर व्यापाऱ्यांचं मत आहे की हा रोड झाला पाहिजे. या पार्श्वभूमीवर आपण आता काही व्यापाऱ्यांच्या प्रतिक्रिया पाहूया. नमस्कार, माझं नाव कमलेश पारे, मी पारे ब्लॉस्टर्सतर्फे बोलतो आहे. दहीपुलावरती गेल्या कित्येक वर्षापासून पाणी साचणे हा एक प्रकार पावसाळ्यामध्ये घडतो आहे, त्यामुळे आमचे अतोनात नुकसान होते. पावसाचं पाणी जातं, त्यानंतर त्याची साफसफाई ते इतक्या गलिच्छ आणि घाण पाणी असतं की विचारताच होई नाही. ते साफसफाई, त्याच्यानंतर आमचा माल आवरसावर होणारी नुकसान ही फार मोठ्या प्रमाणात होत चालली दिवसेंदिवस. सध्या फार कमी प्रमाणात पाऊस पडल्यानंतर पण आमच्याकडे पाणी जातं आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला खूप मोठ्या नुकसानीला तोंड द्यावं लागते त्या ठिकाणी. आणि आम्ही हे इथल्या रोडचं काम करावं ह्याच्याकरता आम्ही गेल्या कित्येक वर्षापासून प्रशासनाच्या मागे होतो, पण स्मार्ट सिटीच्या अंडर आल्यामुळे ते काम होतं आहे. दिवसेंदिवस हे काम लांबणीवर पडतं आहे. जसं जसं ते लांबणीवर पडेल, पुढे ही मुख्य बाजारपेठ आहे, इथे सगळे सणावाराला सर्व वर्ग ह्या बाजारपेठेला टच होतो. इथे छोट्या छोट्या वस्तूपासून सर्व वस्तू मिळतात, त्यामुळे हे काम लवकरात लवकर चालू करून त्यांनी वेळेत संपवावं ही आमची सर्वात पहिली मागणी आहे. मी मालदा केशव दुकानदार बोलतो आहे. आमच्या एरियात त्या दिवसाने काम चालू व्हायचं, काम चालू होणार आहे. तर ते काम कसं वरती स्मार्ट सिटीचं काम चालू झालं असं सांगावं, तर तिथं जवळपास 1-1.5 वर्ष लागून गेले. तर ते काम मला खूप उशीर लागल्यामुळे तिथे स्थानिक दुकानदारांना खूप त्रास झाला त्या गोष्टीचा. तर इथं पण तसंच होऊ नये म्हणून असं आम्हाला वाटतं का, जर काम सुरू झालं तर ते रात्रीचं काम होऊन लवकरात लवकर ते काम झालं तर बरं वाटेल. बरं म्हणजे सगळ्या व्यापाऱ्यांना चांगलं होईल, नाही तर एकदा पहिलेच कोरोनाचा प्रॉब्लेम धंदा नाही आहे, पहिले आर्थिक परिस्थिती असते लोकांची, भाडेकरू लोकांना दुकानं सोडावं लागू राहिले. तर अशा परिस्थितीमध्ये जर तिथे कामाला उशीर झाला वरच्या अनुभवाच्यानुसार, तर अतिशय वाईट परिस्थिती तयार होईल. लोकं व्यापारी लोकांना खूप त्रास होईल त्या गोष्टीचा. तर काम सुरू होणार असेल तर ते रात्रंदिवस करून लवकरात लवकर व्हावं. माझं नाव अनिल पंडित गोरे, रिक्षा चालक, दहीपुला रिक्षा चालवतो. पण आज जो स्मार्ट सिटी रोड होतो आहे दहीपूल ते गंगा घाटपर्यंत, तो लवकर लवकर व्हायला पाहिजे आपल्या फक्त काही अपेक्षा आहे. पण CBS ते स्तंभापर्यंत, आपला CBS जो रोड आहे स्तंभ ते त्र्यंबक नाक्यापर्यंत, त्याजवळ खूप त्रास झाला. तेला 8-9 वर्ष लागले त्याला. आज तसं झालं तर आमची उपाशी मारायची पाणी, तर लवकरात लवकर काम चालू करून त्यांनी नाही लवकर लावं. पाणी खूप जास्त, माझी स्वतःची गाडी भरली तिथं सरा बाजारामध्ये. नमस्कार, मी टायग्रेस मेडिकलमधून बोलतो आहे. रस्त्याचं काम व्हायलाच पाहिजे हे आमच्या पूर्ण व्यापारी आणि रहिवाशांची नम्र विनंती आहे, कारण की जवळजवळ 4-5 पिढ्या पात्रात आम्ही सहन करतो आहे. आम्ही इथे निवेदन दिलं आहे, सगळं केलं, प्रत्येक वेळेस गटर साफ करणार, आता पाणी येणार नाही असे फक्त वरच्यावर आमची समाजाहून विनंती करतात आणि ते आम्हाला ते करतात. लवकरात लवकर या स्मार्ट मीटर काम करून पाण्याचा निचरा होईल आणि जे काय उंच खोल खडकाचे असतील ते पूर्ण आम्ही तयार करून यापुढे कुठल्या प्रकारचा होणार नाही अशी त्यांनी आम्हाला ग्वाही दिली होती.
परंतु तो काम का थांबवलं याची काहीच कल्पना नाही. तर आम्हाला पूर्ण विनंती आहे सर्वांची, आमच्या कुठल्याही व्यापाऱ्याची कुठल्याही रहिवाशांची कुठल्या प्रकारची हरकत नाही आहे. आमची एवढीच मागणी की तुम्ही केलं आहे त्याबद्दल लवकर लवकर पूर्णपूर्ण आम्हाला तेवढं तुम्ही आम्हाला निश्चिंत करा. एकंदर लोकांच्या किंवा येथील व्यापारी तसेच रिक्षा चालक या नागरिकांच्या आपण प्रतिक्रियेनंतर सर्वांचा एकच सूर निघतो की जे जो प्रकार त्र्यंबक रोड ते स्तंभ या स्मार्ट रोडमध्ये झाला ज्याला विलंब झाला असा प्रकार या ठिकाणी होऊ नये. हे अरुंद रस्ते गल्लीबोळा आहेत, जर असं झालं तर इथली पूर्ण वाहतूक व्यवस्था कोलमडून जाईल. यामुळे हे काम लवकरात लवकर सुरू करावे आणि लवकर संपून सणांसाठी ही बाजारपेठ मोकळी करावी ही सर्वांची एकंदर मागणी आहे. देशदूत डिजिटलसाठी कॅमेरामन गोकुळ पवारसह जर्नलिस्ट खंडू जगताप.